गुड आफ्टरनून। काल आपण निबंध लिहिला, आज आपण देणार आहे पत्र। पत्र लिहिण्याची वेळ खूप कमी येते। तुम्ही तर कितीदा अभ्यासा व्यतिरिक्त लिहिले की नाही मला माहिती नाही, जे अभ्यासक्रमात असतात परीक्षेसाठी म्हणून तुम्ही पत्र लिहित असाल। काही मुलांना आवड असेल तर त्यांनी पत्र लिहायचं आणि पाठवायचं आपल्या नातेवाईकांना। एखाद्या वेळेस फोनवर शुभेच्छा न देता पत्रांनी शुभेच्छा द्यायच्या। तुमचा कुठला भाऊ असेल किंवा मित्र असेल दुसऱ्या गावाला, त्याच्या इथे एखादी चांगली घटना घडली आहे, कोणाचा पहिला नंबर आलेला आहे, तर या गोष्टींसाठी किंवा आता दिवाळी येते आहे त्यामुळे तुमचे काही नातेवाईक आहेत त्यांना बोलवण्यासाठी म्हणा, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये येण्यासाठी तुम्ही पत्र लिहू शकता। आज आपण देणार आहे सहलीत सामील होण्यास परवानगी मागण्यासाठी आईला पत्र। जर तुम्ही कुठेतरी हॉस्टेलवर राहताय, वसतिगृहामध्ये तुम्ही राहत आहे आणि तुमच्या शाळेची सहल चालली आहे, सध्या तर सहल बंद आहे पण तरी आपण गेलेलो आहे सहलीला, तुम्हाला माहिती आहे की ट्रीप कशी जाते, तर या सहलीसाठी जायची सगळ्यांनाच इच्छा असते पण तरी सुद्धा पैसे मागवायचे असतात सहलीची फी भरण्यासाठी। जे मुलं आपल्या आई वडिलांजवळच राहतात त्यांना पत्र लिहिण्याची गरज नसते, पण काही मुलं दुसरीकडे शिकण्यासाठी राहतात आणि त्यामुळे त्यांना परवानगी मागावी लागते, तर ती मागण्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचं आहे आईला, ठीक आहे। आणि आता या साईडला डाव्या बाजूलाच मार्जिन लाईनच्या तिथेच तुमचा याचा जो पत्ता आहे तो पत्ता तुम्ही लिहिणार आहे, कोणत्या वसतिगृहात राहता, तुम्ही कोणत्या गावाला राहता, हा तुमचा पत्ता येईल आणि मग तुम्ही आईला पत्र लिहाल। कशासाठी तुम्हाला परवानगी पाहिजे ते तर आपण विषयामध्ये लिहिलंच आहे, पण किती पैसे पाहिजे, कधी सहल जाणार आहे, कोण कोण जाणार आहे, या गोष्टींची माहिती तुम्हाला त्या पत्रातून आईला कळवायची। ह्या डेट टाका, पत्र लेखन आणि मग पत्राचा विषय, आजची तारीख 24 घ्या। आणि मी जेवढ्या जेवढे शब्द एका ओळीत लिहिते तेवढेच तुम्हाला लिहायचे आहे, की असं नाही की टीचरने एखादी लिहिलाय बा आपण एका ओळीत सगळं लिहून टाकू, असं पत्र लिहित नसतात। त्यामुळे मी एका ओळीत जेवढं लिहिते तेवढं तुम्ही सध्या मायना, याला काय म्हणतात पत्राचा मायना, हा मायना मी जसा लिहिते तसा लिहा। मग पॅरेग्राफ जेव्हा आपण सुरू करू तेव्हा काही शब्द इकडचे तिकडे झाले तरी चालतात, पण सध्या मी एका ओळीत जेवढं लिहिते तेवढं घ्या। चार, महालक्ष्मी वसतिगृह कुठे राहते, महालक्ष्मी वसतिगृह वसतिगृह म्हणजे हॉस्टेल, विद्यार्थी जिथे राहून शिकतात ते हॉस्टेल त्याला म्हणतात वसतिगृह। महालक्ष्मी मंदिराजवळ, शब्द जोडाक्षर आहे लक्ष देऊन लिहा, महालक्ष्मी मंदिराजवळ महाद्वार पथ, पथ म्हणजे रस्ता, महाद्वार पथ कोल्हापूर चार एक सहा शून्य शून्य एक हा काय पिनकोड आणि दिनांक। September 15
सोडून आता खाली फिरायचं सोडली आता खालच्या शिर साष्टांग नमस्कार ठीक आहे. ही ओळ पण पुन्हा सोडून द्यायची. आता तुमच्या कॉपी मध्ये जागा आहे, माझ्या इथे बोर्ड संपलेला आहे म्हणून मी पॅरेग्राफ तिथे सुरू करते. तुम्ही याच्या खालच्या ओळीवर दोन बोटाचं अंतर सोडून पॅरेग्राफ करायचा आहे. द्या मी हे पत्र तुला खास आमची सहल रायगडला जाणार आहे. माझ्या सर्व मैत्रिणी जाणार आहे. मला परवानगी देशील ना? दुसरा पॅरेग्राफ पुन्हा दोन बटाचा अंतर सोडायचा आहे. आमच्या शिक्षकांनी रायगडचे छान वर्णन केले आहे. रायगड
शिवाजी स्मारक है हिरकणी पुरुष नाव ऐकलंय तुम्ही? शिवाजी महाराजांचा जी राजधानी होती त्या गडावर, रायगडावर एक बुरुज आहे. बुरुज म्हणजे अशी मोठी भिंत बांधलेली आहे. बुरुज, तुम्ही किल्ला जर पाहिला असेल तर तुम्हाला बुरुज समजेल. किल्ल्याला असे वरती आलेले असे बुरुज असतात. तर त्या बुरुजाला हिरकणी बुरुज नाव का दिलं याची गोष्ट तुम्हाला माहित आहे का? नसेल तर मी एखाद्या पिरियडला ती गोष्ट तुम्हाला सांगेन की त्या बुरुजाला हिरकणी बुरुज हे नाव शिवाजी महाराजांनी का दिलं. तिथे अशी काय घटना घडली होती ती मी तुम्हाला सांगेल. कोजागिरी पौर्णिमेची घटना आहे ती. ठीक आहे, तर आता तुम्ही सध्या लिहून घ्या, मग मी तुम्हाला त्याची गोष्ट सांगेन. तर हा जो हिरकणी बुरुज आहे तो पण त्या मुलीला बघायचा होता. मला पाहायचा आहे, मला परवानगीचे पत्र ताबडतोब पाठव. पुन्हा एक पॅरेग्राफ करायचं. सहल फक्त तीन दिवसांची आहे. आमच्या सर्व बाई म्हणजे आमच्या सर्व शिक्षिका. इथे बाई म्हणजे शिक्षिका, मराठीमध्ये टीचरला बाई म्हणतात. ठीक आहे,
350 रुपये आहे. उत्तर व पैसे काढू. हा कंटिन्यू आहे की पॅरेग्राफ नाही आहे वेगळा. लवकरात लवकर उत्तर व पैसे काढू. आता खालच्या ओळीत द्यायचं आहे, तिथे जागा असून तरी पुढे द्यायचं नाही. हे पण डाव्या हाताला असायचंय. या ठिकाणी आपलं हे पत्र संपलेलं आहे. ठीक आहे, एक निबंध झाला आपला पावसाळ्यातील एक दिवस आणि एक पत्र झालेलं आहे. ठीक आहे, बाकीचं आपण पुढच्या पिरियडला बघू.